दक्षिण गोंया भितर आमी 2,00,000 मतां क्रॉस केली हे आमी तितलेच समजू जाय. 1999 आमी निवडून आयले, 2014 आमी निवडून आयले, पण त्या वेळाचेर आमची मतदान हे 2,00,000 क्रॉस जावना. ह्या वेळाचेर आमी 2,00,000 क्रॉस केले मतदान. त्यामुळे थोड्याशा हातुल्यान हांव अशें कोणाक ब्लेम करना. फायनली हांवें सदांच म्हणटात की पार्टीचो प्रमुख ह्या नात्यान म्हजी जबाबदारी आशिल्ली. म्हाका दिसता हांव खंय तरी मॅनेज करपाक किंवा कन्विन्स करपाक खंय तरी कमी पडलो. भारतीय जनता पार्टीचेर पूर्ण गोंयचो विश्वास हा ठीक आसा. ज्या भागा भितर खंय चुकता आनी कितें आसा तें रिपेअर करपाचें काम भारतीय जनता पार्टी करतली. कारण त्यामुळे परत एकदा आमी निवडून येतले आनी ह्या एक गोंया भितर राज्य करतले. 100% ह्या निवडणुकीक जो निवडून येवना त्याच्या गावात मजा घेता. उमेदवाराक निवडी चुकिना. उमेदवार निवड बरोबर आशिल्ली म्हणून जर 2,00,000 क्रॉस झाले. उमेदवार निवड इज नॉट रॉंग. निवडणुकीक जिकून येवना ते खबर हांव म्हजेर घेता. निवडणुकीचो उमेदवाराचे हांव म्हणना. उमेदवाराची निवड बरोबर आशिल्ली म्हणून जर ती 2,00,000 क्रॉस झाली न्ही मतदान. 100% परफेक्ट आशिल्लो. ज्या निवडणुकी भितर आमी जिखपाक शकले ना त्याची हांव म्हजी जबाबदारी म्हणटा. तें कोणाचेर घालना हांव म्हजेर घेता. आनी परतूय सांगता हे घेता. आनी 2027 भारतीय जनता पार्टी परत ठामपणान ह्या गोंया भितर निवडून येतली ती जबाबदारी हांव घेतो. प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीची जबाबदारी ही आमची माझ्या पाठीमागे माझा मुलगा असं नसतं. जो कोण येईल तो इकडे बसून करेल. पण भारतीय जनता पार्टी सामूहिक म्हणजे पद असलं म्हणूनच जबाबदारी. पद नसलं तर नाही असं नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे काम पार्टी देत आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे झटेन कोणी असू द्या.